राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मावळा ग्रुपच्या वतीनं शाहू विचार दर्शन पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतरही पदयात्रा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, सारस्वत समाज बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, सबनीस बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, पांचाळ बोर्डिंग, मिस क्लार्क बोर्डिंग अशा राजर्षी शाहूंनी उभारलेल्या सर्व बोर्डिंगना भेटी देत शाहू समाधीस्थळ या ठिकाणी पदयात्रेची सांगता करण्यात आली. मशाल, तिरंगा आणि भगवा ध्वज हातात घेऊन ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान महापुरुषांच्या जयघोषानं सारा परिसर दुमदुमून गेला. या पदयात्रेत दलितांचा कैवारी, श्रमिकांचा मुक्तीदाता, महाराष्ट्राचा उद्धारक, रयतेचा लोकराजा, दीनांचा दीनबंधू, गरिबांचा वाली, आरक्षणाचे जनक, छत्रपती शाहू माझा, शेतकऱ्यांचा सखा, कष्टकऱ्यांचा सोबती, मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारा दूरदृष्टीचा राजा शाहू, सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू छत्रपती, कलाकारांचा आश्रयदाता, पैलवानांचा पोशिंदा अशा आशयाचे फलक तर स्वातंत्र्य सैनिक नागनाथ अण्णा नाईकवडी, कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पोस्टर्स हातात घेतलेले शेकडो तरुण तरुणी यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी जय शिवराय जय शाहू असा आशय असलेले टी शर्ट परिधान केले होते. शाहू विचारांचा जागर व्हावा या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं. मिशनमार्फत आयोजित शाहू विचार दर्शन यात्रा या माध्यमातून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न या फाउंडेशनच्या वतीने होतो आहे आणि आम्ही सगळेजण शाहू महाराजांचे विचार घरोघरी पोचले पाहिजेत हा उद्दिष्ट ठेवून इथे सामील झालेलो आहे. याच्यामागे उद्देश आहे, आजचं बघितलं तर शैक्षणिक धोरण शाहू महाराजांनी जे रयतेसाठी जो विचार केला तो विचार आजकाल संपुष्टात आलेला आहे आणि तो या विचाराचा जागर करण्यासाठी मावा कोल्हापूर फाउंडेशन या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. या पदयात्रेत यशस्विनी राजे छत्रपती, आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, मावळा ग्रुपचे अध्यक्ष उमेश पवार, भारती पोवार, सरलाताई पाटील, संदीप देसाई, शाहीर रंगराव पाटील, शिवछत्रपती अवॉर्ड विजेते विजय जाधव, शाहीर दिलीप सावंत, सचिन घाटगे, किशोर खोबरे यांच्यासह मावळा ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.